तर ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताय. स्वतः ते मेट्रोने प्रवास करतात. आज उद्घाटन केल्यानंतर काही शालेय विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांचा मेट्रो 3 मधील हा संवाद. पहिल्या टप्प्यातील ही स्थानकं कोणती आहेत ती पाहूया. आरे हे पहिलं स्थानक असणार आहे. ही सध्याची दृश्य आपण पाहतोय ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतायत. काय नेमका अनुभव आहे, कशा सोयी सुविधा आहेत, काय समस्या आहेत, या सगळ्याचा आढावा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी घेताना आपण पाहतोय. मेट्रो 3 भुयारी मार्गिकेतील 12.5 किलोमीटरचा हा पहिला टप्पा आहे ज्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. मोदींनी मेट्रोतून प्रवास करतानाची ही दृश्य आपण पाहतोय. एकूण 10 स्थानकांचा यात समावेश आहे आणि त्यातली 9 स्थानकं ही भूमिगत असणार आहे. या भूमिगत मेट्रोमधून पंतप्रधान मोदींचा हा प्रवास, बीकेसीतून हा प्रवास सुरू झालेला आहे. या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांचा संवाद, मेट्रोमधून जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी पंतप्रधान आता संवाद साधतायत. बीकेसी ते आरे दरम्यानचा हा प्रवास जो आहे तो 6.5 मिनिटाचा असणार आहे आणि प्रत्येक फेरीमध्ये 2500 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकणार आहेत. अत्यंत सोयी सुविधांनी युक्त अशी ही मेट्रो असणार आहे, ज्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आता पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. तर ही मेट्रो जी आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे. पंतप्रधान मोदी या विद्यार्थ्यांकडून नेमका अनुभव कसा आहे ते जाणून घेत आहेत. तर मेट्रो 3 च्या दिवसाला 12.5 किलोमीटर मार्गावर 96 फेऱ्या होणार आहेत आणि यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात सुटका देखील होणार आहे. आरे ते बीकेसी ही सेवा सकाळी 6:30 ते 10:30 दरम्यान सुरू राहणार आहे. तर 2025 पर्यंत सदर मार्गिकेवरील सेवा पूर्णपणे सुरू होणार आहे. महिलांशी देखील पंतप्रधानांनी संवाद साधलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय पंतप्रधानांची. या मार्गात एकूण 10 स्थानकांचा समावेश आहे. भूमिगत मेट्रो आहे आणि यातली 9 स्थानकं जी आहेत ती पूर्णपणे भूमिगत राहणार आहेत. आरे स्थानकात एक ग्रेट टर्मिनस स्टेशन उभारलेलं आहे आणि बीकेसी ते आरे हा प्रवास जो आहे तो 6.5 मिनिटांचा असणार आहे. वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात नागरिकांची सुटका होणार आहे कारण प्रत्येक फेरीमध्ये तब्बल 2500 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकणार आहेत. या पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांच्या माध्यमातून मेट्रो सेवा आता सुरू झालेली आहे आणि ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे. दर 6 मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. मेट्रो 3 दिवसाला 12.5 किलोमीटर मार्गावर 96 फेऱ्या होणार आहे. ही मेट्रो ताशी 85 किलोमीटर वेगाने धावते. आरे ते बीकेसी या प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत आणि या मार्गावरील कमीत कमी भाडं हे 10 रुपये असणार आहे. कुलाबा सिप जारे कॉलनीपर्यंत मार्गिका सुरू झाल्यानंतर हे भाडं जे आहे ते 70 रुपयांपर्यंत जाणार आहे. तर आरे ते बीकेसी ही मेट्रो सेवा सकाळी 6:30 ते 10:30 सुरू असणार आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि कमी पडत असलेली जागा यामध्ये शहरातील वाहतुकीचे पर्याय म्हणून या मेट्रोकडे आता पाहिलं जाणार आहे. रस्ते, रेल्वे, जलमार्ग, मोनो मेट्रो सारखे अनेक पर्याय आहेत, मात्र आता जमिनी खालून वाहतुकीचा हा मार्ग जो आहे तो शोधण्यात आलेला आहे आणि त्यातून आता पंतप्रधान मोदी हे प्रवास करतायत. देशातील 100% भूमिगत व मुंबईतल्या या पहिल्या भूमिगत मेट्रो 3 मार्गिकेचं पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण झालंय. तर आरे सिप्स MIDC अंधेरी मरोळ नाका CSMER T2 तर सहार रोड T1 टर्मिनल अशा या स्थानकांचा यात समावेश असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T1 टर्मिनलचाही आज समावेश आहे. तर सांताक्रूज वांद्रे कॉलनी
या स्थानकांचा देखील मेट्रो 3 पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. जमिनीखाली सरासरी 21 मीटरवरून ही मेट्रो धावते, त्यामुळे राज्याच्या वाहतुकीचे एक नवं पर्व सुरू होत आहे. कसा असेल मेट्रो 3 पहिला टप्पा पाहूया. 12.44 किलोमीटरचा आहे. आरे ते BKC पर्यंत हा टप्पा असणार आहे. मेट्रो 3 भूमिगत असणार आहे, तर 9 स्थानकं भूमिगत आणि 1 जमिनीवर असणार आहे. एकूण 9 मेट्रो सेवेत तर 96 फेऱ्या दर दिवशी होणार आहेत. 48 ट्रेन कॅप्टन असून 10 महिलांचा समावेश आहे. मेट्रो 3 दुसरा टप्पा मार्च-मेच्या दरम्यान सुरू होईल असा अंदाज आहे. आरे ते BKC पर्यंत मुंबई मेट्रो 3 हा पहिला टप्पा आहे. आरे JVLR ते वांद्रे कुर्ला संकुल असा या मार्गिकेचा पहिला टप्पा आहे. आणि या मार्गातून खरं तर दररोज 5 लाखापर्यंत मुंबईकर प्रवास करतात. वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागतो, मात्र यामुळे आता त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. तर आरे BKC 10 स्थानकं असणार आहेत. मेट्रो 3 तिकिटाचे दर आपण पाहूया. आरे ते सिप्स 10 रुपये मोजावे लागणार आहेत. आरे ते MIDC अंधेरी 20 रुपये, आरे ते मरोळ 20 रुपये, आरे ते T2 टर्मिनल